मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या टेक युनिकच्या फ्रेश व्हिडिओमध्ये। तर आज तुमच्यासाठी घेणार आहे काही नवीन आणि लेटेस्ट टेक अपडेट्स। बघूयात काय आहेत ते अपडेट्स, काय काय आपल्याला नवीन मिळणार आहे ह्या महिन्यामध्ये। नक्कीच खूप गोष्टी तर आपल्याला ह्या महिन्यामध्ये खूप लेटेस्ट टेक अपडेट्स मिळाले। कोरोना व्हायरसमुळे जे लॉन्च आहेत ते पोस्टपोन होत गेले आहेत, पण आता बघूया कोणत्या कोणत्या गोष्टी कधी कधी लॉन्च होत आहेत। मी घेतो इंट्रो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करा खाली। तर मित्रांनो, आपल्याला पहिली अपडेट आहे ते विवोकडनं। विवोचं X50 Pro लॉन्च होणार आहे 1 जूनला। 1 जूनला तो लॉन्च होणार, याच्यात असणार आहे 48 मेगापिक्सलचा पेरिस्कोप स्टाईल कॅमेरा, 90Hz रिफ्रेश रेटवाला डिस्प्ले। आणि काय काय तुमचे फोटोज बघून तर असं वाटतं की 5 टोल डिस्प्ले आहे त्याच्यात। बघूया त्या 5 टोल डिस्प्लेमध्ये कॅमेरा किती मेगापिक्सलचा आहे फ्रंट कॅमेरा। ओके, तर आपल्याला पुढचा अपडेट आपल्याला येतो आहे की मी बँड 5 जो आहे तो त्याच्यात असणार आहे ॲमेझॉन एलेक्सा सपोर्ट, आणि तो जूनच्या एंडला लॉन्च होण्याचं एक्सपेक्ट करत आहेत। SPO2 सेन्सर असणार आहे त्याच्यात, आणि खूप काय काय असणार आहे बघूया कधी लॉन्च होतो आहे मी बँड 5। ओके, तर पुढचा अपडेट आपल्याला येतो आहे IBM कडून। IBMने जे आहे ते जॉब्स कट केले आहेत US मध्ये। IBMने आता जे जॉब कट आहे ते US मध्ये सुरू केलं आहे। न्यू US सो त्या रिवायवलसाठी बघते, म्हणजे नवीन चांगले काम करणारे लोक त्यांच्यासाठी बघत आहे, यूथसाठी बघत आहे। जे जुने आणि ओल्डर पीपल होते त्यांना काढलं आहे। पुढचा अपडेट आपल्याला येतो आहे OPPO Find X2 लॉन्च होणार आहे। ॲमेझॉनवर लिस्टिंग त्याची सुरू झाली आहे, असं इंडियामध्ये तर नाही पण बाकीच्या देशांमध्ये अशी लिस्टिंग सुरू झाली आहे OPPO Find X2। तर बघूया आपल्याकडे ह्या कधी लॉन्च होतो आहे। पुढचा वेळ आपल्याला येतो आहे Xiaomi Mi TV मॉडेल्स गेट नाव कलेक्शन्स फीचर, म्हणजे आता भारतातसुद्धा मी टी व्हीचे कलेक्शन्स सुरू झाले आहेत। तर बघूया क्युरेटेड कंटेंट ह्याच्यात आपल्याला मिळतो आहे का, काय मिळतं आहे काही नाही मिळतं या मी टी व्हीमध्ये आपल्याला कळेलच। पुढचा वेळ आपल्याला येतो आहे ED 2020 BSNL लॉन्च केले आहेत। 786 रुपीचं रिचार्ज प्लॅन त्याच्यात असणार आहे, 30 GBचा डाटा आणि फुल टॉक टाईम। आता BSNLसुद्धा ट्राय करते की रेसमध्ये यावं एअरटेल आणि जिओच्या। पुढचा अपडेट आपल्याला येतो आहे Motorola One Fusion Plus स्पॉटेड ऑन यूट्यूब डिवाइस सपोर्ट स्पेसिफिकेशन्स। तर हा जो Motorola One Fusion आहे तो कधी लॉन्च होतो इंडियामध्ये, कधी ग्लोबली लॉन्च झाला आहे का काय ते सगळं आपल्याला कळेल थोड्या दिवसांनी। तोपर्यंत बघूया पुढे आपल्याला अपडेट काय येणार आहेत या फोन्स। मोटोरोलाचे फोन्स कारण आता मोटोरोलाचा रेझर फोन आला, आता Motorola One Fusion Plus इतके सगळे फोन मोटोरोला अचानक लॉन्च करत चाललं आहे। मला वाटतं मोटोरोलासुद्धा एक कंपनी होऊ शकली असती जी एक फुल स्वतः पण अपडेटेड किंवा फुल सक्सेसफुल कंपनी असू शकली असती। ती आता पण असू शकते, होऊ शकते जर तिने एक चांगलं काम केलं फोन्सच्या इंडस्ट्रीमध्ये। पुढचं आपल्या आपल्याला येतं Infinix Hot 9 Series 2 लॉन्च इन इंडिया ऑन May 29, म्हणजे आता Infinix Hot सिरीजचे 2 फोन लॉन्च होणार आहे 29 मेला। बघून तर वाटतं की क्वाड कॅमेरा सेटअप आहे आणि काय काय मिळणार आहे ते आपल्याला कळेलच 29 मेला। ते मित्रांनो आजसाठी एवढंच आपण ठेवूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। पण ते चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि नक्की कमेंट करा। गेल्या व्हिडिओवर बनाना रमा म्हणून एक यूट्यूबर आहे त्यांनी कमेंट केलेला, लव्ड इट मी, थँक्यू तुमचा सपोर्ट मला येतो। आणि एक कोणतरी असा होता यूट्यूबर त्यांनी सुद्धा कमेंट केलेली, तर असे कमेंट्स करत राहा, मला मोटिवेशन मिळतं। आणि सबस्क्राईब नक्की करा। जय हिंद, वंदे मातरम।